नमस्कार, मी राजाराम बापू पाटील, रिक्षा संघटना अध्यक्ष श्यामराव मोकाशी। आणि आज महाराष्ट्रातलं परिवहन खातं हे सर्वात लाचखोर खातं, भ्रष्ट खातं, लाच खाणारं आणि सर्वात लुटारू खातं आहे। ह्या खात्याची फेसलेस सेवा चालू होऊन देखील एकही आरटीओ अधिकारी फेसलेस सेवेबद्दल बोलत नाही। लायसन काढायचं असलं तर 1.5 ते 2 हजार रुपये घेतले जातात, परंतु फेसलेस सेवेच्यामुळं ऑनलाईन संगणकाच्या माध्यमातून अर्ज केले तर तुमचं त्या संगणकाच्या माध्यमातूनच आरटीओ अधिकाऱ्यांनी तपासायचे आहेत आणि ते पोस्टानं पाठवायचं आहे। परंतु आता त्यांचा पापाचा घडा भरलेला आहे। महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयांना संगणकामुळं टाळा लागणार असून परिपूर्ण लूट ते थांबणार आहे। त्याच्यामुळं प्रत्येकानं संगणकाच्या माध्यमातूनच आपापल्या PDF बनवून आरटीओला पाठवायचे आहेत। तुमची संगणकाच्या द्वारे तपासणी करून कागदपत्र तुमची संगणकावरतीच मिळतील। शिवाय महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालय बंद होणार का? आरटीओ कार्यालय बंद होणार नाहीत, पण संगणकाच्या माध्यमातून फक्त 800 स्क्वेअर फुटाच्या ह्याच्यातच ही आरटीओ कार्यालय चालतील। इथं जवळजवळ 50% कर्मचारी कमी करावी लागतील। डेपोरी आरटीओ आणि आरटीओ पदं ही रद्द करावी लागतील। त्यासाठी महाराष्ट्रातील देशामधलं पहिले चालक प्रशिक्षण केंद्र हे इस्लामपूर येथे मंजूर झालेलं आहे। फक्त त्या ठिकाणी आता अधिसूचना काढण्याचं काम बाकी आहे। राज्यातील सर्व कामं डिजिटल प्रोग्राम अंतर्गत इस्लामपूर आरटीओ चालक प्रशिक्षण केंद्र ह्याच नावानं इथून पुढे चालतील आणि त्याला मंजुरी मिळतात त्या ठिकाणी 4 माळ्याची इमारत बनेल आणि संपूर्ण कामकाज हे इस्लामपूरमधून डिजिटल प्रोग्राम अंतर्गत चालेल। धन्यवाद। मूचवाले मोकाशी। YouTube पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।